राज्याला उत्सुकता आहे, सगळ्या राज्याला उत्सुकता आहे की महाविकास आघाडीचे जागा वाटपाची चर्चा कुठपर्यंत झाल्या, काही फायनल झाले? डोळ्यावरची पट्टी हाकून, तलवार हाकून, हातात त्याच्या संवेदना तारंगे पाटलांचा मोठा फटका लावून शिकेला बसला होता. आता तारंगे पाटलांनी 20 तारखेला जर लढण्याचा किंवा पाडापाडीचा निर्णय घेतला तर काय परिस्थिती असेल? काय निर्णय साहेब, लोकसभा निवडणुकीत तुतारीला पिपाणीचा फटका बसलेला, आता पुन्हा एकदा पिपाणी आहे, याचा आणखीन काय परिणाम होईल? माडेचे आमदार बबन दादा आपल्याला भेटत आहेत, 2 वेळा त्यांची भेट झाली. सातारा जिल्हा तुमचा पालिकेला आहे, यापूर्वी प्रेम केले, आता पुन्हाही सातारा जिल्हा तुमच्या पाठीमागे उभा राहत आहे. सातारा जिल्ह्याच्या कोणकोणत्या जागांवर आपण शिवसेनेकडून सरकार मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा असं आवाहन केलं जात आहे जयंत पाटलांना. काल तुम्ही असं म्हटलंय की जयंत पाटलांवर महाराष्ट्राची मोठी जबाबदारी देणार, पक्षाचे अध्यक्ष त्यांनी सांगतानाही म्हणजे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वृत्तीने त्यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाबाबत काही नेते दावा करत आहेत सतत की मी मुख्यमंत्री होणार, मी होऊ शकतो अशा प्रकारचे हरियाणातील पराभवानंतर इंडिया आघाडी काही नीती काय बदलली का आपली? एखादा नेते दृष्टीने आधी पोहोचतो. Thank you.